विद्यार्थी मित्रांनो, शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या गावात शाळेजवळ अशी भटकी लोक तुम्ही बघितली आहेत का? आपल्या परिसरात ज्वारी दादर कापणीसाठी त्या त्या हंगामात या भटक्या जमातीचे लोक येतात, महिना दोन महिने राहतात व नंतर परत काम मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होतात। जेथे राहतात तेथे तात्पुरत्या स्वरूपाची कोपी म्हणजे झोपडी, जागा मिळेल तेथे रस्त्यावर उभारून उदरनिर्वाह करतात। अशा लोकांना काय बरं समस्या उद्भवत असतील? परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेली मुलं तुम्ही पाहिली आहेत का? आज आपण वसंत व मीरा या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची ओढ तोडणी या प्रस्तुत पाठात अभ्यासणार आहोत। प्रस्तुत पाठ लिहिलेला आहे दत्तात्रय वीरकर यांनी। जन्म 1965, विविध वृत्तपत्रे व मासिके यातून कथा व कवितांचे लेखन, वाटणी तोडणी या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत। ऊस तोडणी कामगारांच्या समस्यांचे वास्तव प्रस्तुत कथेतून मांडले आहे।